हा पाठीवर खंजीर खुपसण्याचा एक प्रयत्न राष्ट्रवादीच्या वतीने सुरू आहे। दादांचं ते स्टेटमेंट हास्यास्पद वाटतं, हेडलाईन मिळवण्याच्या करता पाठीत खंजीर खुपसणं वगैरे वाक्य कदाचित त्यांना बरं वाटत असेल। काँग्रेसच्या प्रांताध्यक्षांनी एक निवेदन केलं, एक स्टेटमेंट केलं की आम्हाला खंजीर खुपसण्याचं काम झालं। वास्तविक दादांचं ते स्टेटमेंट हास्यास्पद वाटत, कारण दादाच पाठीमागे कुठल्या पक्षात काँग्रेसमध्ये आले तर तुम्हाला माहित, ते भाजपमध्ये स्वतः होते। मग आता भाजपने म्हणायचं का आमच्या पाठीत खंजीर खुपसणार, ते तिकडे गेले। पण ज्या पद्धतीने राष्ट्रवादी भाजपला सोबत घेऊन स्थानिक पातळीवर सत्तेमध्ये स्थापित होण्याचा प्रयत्न जे करते आहे, भिवंडीमध्ये आमचे 19 महानगरपालिकेचे सदस्य त्यांनी जे सिटिंग होते त्यांना घेऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। आता भंडारा गोंदियामध्ये डायरेक्ट BJP सोबत संबंध स्थापन करून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तयार त्यांनी करण्याचा प्रयत्न केला। याचा अर्थ हा पाठीवर खंजीर खुपसण्याचा एक प्रयत्न राष्ट्रवादीच्या वतीने सुरू आहे। तेवढ्या पुरतं हेडलाईन मिळवण्याच्या करता पाठीत खंजीर खुपसणं वगैरे वाक्य कदाचित त्यांना बरं वाटत असेल, परंतु संघटनेमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या परीने काम करत असतो। आमचं आघाडीचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्याच्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस काम करत आहे, मागे देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काम करायचं। परंतु राज्य स्तरावर देश स्तरावर निर्णय घेत असताना राष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरचे नेते निर्णय घेतात, राज्य पातळीवरचे नेते निर्णय घेतात, जिल्ह्यांच्या मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात, तिथली राजकीय परिस्थिती, तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथं वातावरण योग्य सर्वांच्यात राहण्याच्या करता सर्वच राजकीय पक्ष जे आम्ही आघाडीमध्ये एकत्र आहेत त्यांच्यामध्ये समन्वय असला तर हे प्रश्न निर्माण होत नाही। माझे जर काही उदाहरण द्यायची म्हटलं तर काँग्रेसनी पण काही काही तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी भाजप बरोबर पण संधान बांधलेलं आपल्याला माहिती आहे, त्याला हार बांधव देऊ इच्छित नाही। आम्हाला समोरचा दुश्मन परवडतो, पण सोबत राहून या पद्धतीनं विश्वासघात करणारी व्यवस्था जी राष्ट्रवादी निर्माण करते ही बरोबर नाही। मी स्वतः जयंत पाटलांसोबत बोललो होतो निवडणुकीच्या पूर्वी, मी स्वतः प्रफुल्ल पटेल बरोबर बोललो आणि त्यांनी आम्हाला अंधारात ठेवून या पद्धतीनं हे जे कृत्य केलं हे बरोबर नाही। मी माझ्या हायकमांड बरोबर आम्ही याच्यावर जे चर्चा करू, राज्यामध्ये गेल्या 2.5-2 वर्षामध्ये जे सरकारमधलं कामकाज आहे त्याच्यावरती चर्चा करू, पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी जी वागते आहे हे काही बरोबर नाही आणि याची सगळी भूमिका आम्ही आमच्या हायकमांड समोर मांडतो। पण जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करत असताना आपल्या वक्तव्याचा कुठं काही वेडावाकडा अर्थ निघून वेडावाकडापणा होणार नाही याहीबद्दलची काळजी घ्यावी। काँग्रेसला काँग्रेस पार्टी वाढवण्याचा अधिकार आहे, राष्ट्रवादीला राष्ट्रवादी वाढवण्याचा अधिकार आहे, शिवसेनेला शिवसेना पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। पण हे सगळं होत असताना आत्ताच्या घडीचं परिस्थिती लक्षामध्ये घेता हे तिघ एकत्र आले तरच बहुमताचा आकडा 145 पार करता येतो आणि सरकारमध्ये राहून जनतेची कामं करता येतात, याही गोष्टीची नोंद सर्वांनीच घ्यावी असं माझं स्पष्ट मत आहे। त्याबद्दल राज्य स्तरावर आमची मध्ये मुख्य पवार साहेबांनी बैठक घेतली होती, त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं की आपली आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठेवायची आहे, पण जिल्ह्याच्या स्तरावर काही वेगळे प्रश्न असतील तर काही प्रमाणात जिल्ह्याच्या स्तरावर तिथे आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, तिथले आमचे पालकमंत्री किंवा संपर्क मंत्री, तिथले आमचे आजीबाजी आमदार आजीबाजी खासदार त्यांना काही प्रमाणात त्या मुभा देण्यात आलेले आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।